गोंदिया शहरात नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने गटारी योजनेचे काम सुरू असून ही गटारी योजना सुरू होण्याआधीच लोकांकरिता डोकेदुखी ठरत आहे। शहरात ठिकठिकाणी गटारी योजनेचे पाइपलाइन टाकण्यासाठी खुदाईचे कामे सुरू आहेत, मात्र हे खड्डे खोदताना व्यवस्थित बुजविण्यात आले नसल्याने गोंदिया शहराच्या सर्वच भागात रस्त्यावर खड्डे पडले आहे। याची तक्रार अनेकदा माजीप्रकडे नागरिकांनी केली असून याकडे माजीप्र लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाची चेतावणी दिल्याने काल माजीप्रच्या अभियंत्यांनी गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन भागात पाहणी करत संबंधित कंत्राटदाराला रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत। MTS न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।